नमस्कार हर्षू स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे सर्वांची फेवरेट अशी पावभाजी पावभाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते कोणी कुकरला सगळ्या भाज्या घालून त्या उकडून घेतात तर कोणी तेलावर त्या फोडणीमध्ये छान परतून घेतात तुमच्याबरोबर आज मी माझी पद्धत शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने पावभाजी करते ती शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं ला तर लाईक नक्की करा सर्वात आधी आपण इथे ही भाजी सगळी कापून घेतलेली आहे बटाटा एक घेतलेला आहे मध्यम मकरचं एक गाजर आणि थोडासा फ्लावर मी इथे कापून घेतला आहे आणि ते सर्व मी या कुकरमध्ये घातलेलं आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत त्याच्यातले हे थोडे मटर मी शिल्लक ठेवलेले आहेत आणि अगदी थोडं पाणी घालून इथे मी कुकरला फक्त एकच शिट्टी मध्यमाचेवरती करून घेणार आहे पाणी मी इथे खूप जास्त घातलेलं नाही तर आता कुकरला एक शिट्टी मी करून घेते तर कुकरला एक शिट्टी होऊन कुकर थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता भाज्या खूप अशा शिजलेल्या नाहीत थोड्याशा कच्च्या आहेत कारण मी एकच शिट्टी करून घेतले तर मी त्याला असं मॅश करून घेतलेलं आहे आणि आत्ता भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया मसाला तयार करून घेऊया भाजीचं त्यासाठी मी इथे ह्या कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचं मी बटर घातलेला आहे आता त्याच्यात मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे तो छान परतून घ्यायचा आहे पण त्याला असं लालसर होऊ द्यायचं नाही तो ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे त्याच्यात एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातली आणि तिचा कच्चा वाज जाईपर्यंत तिला परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे ही अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे शिमला मिरचीला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्याच्यात चवीनुसार घातलेला आहे मीठ आणि इथे मी घालते दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि ते छान असं परतून घेतलं आहे आणि पाव चमचा त्याच्यात मी हळदही घातलेली आहे काहीजणं हळद घालत नाही पण मला आवडते मी घालते त्याच्यामध्ये आणि हा मसाला छान असा तेलावरती भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतला होता तोही घालून घेतलेला आहे आणि हे सगळं छान असं एखाद दोन मिनटं परतायचं आहे जितका मसाला आपण परतून घेतो तितका भाजीचा रंग बघा कसा छान येत चाललेला आहे बघा किती सुरेख असा लाल रंग दिसतोय आता इथे मी झाकण ठेवून एखाद ते दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे म्हणजे त्याचं तेल चांगलं सुटेल बघा इथे तेल चांगलं सुटलेलं आहे आणि छान कलर आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मॅश करून ठेवलेली जी भाजी होती ती मी घालून घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एखादं बीटही घालू शकता बीटमुळे कलर आणखी छान येतो पण हो तो थोडासा गुलाबी होतो म्हणून मी इथे नाही वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता सगळी भाजी छान अशी ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे आणि थोडी मॅश करूनही घेणार आहे आपण त्याच्यात शिमला मिरची घातलेली तर ती त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी मॅश करून घेते मी ह्याच्या इथे आणि आता त्याच्यामध्ये मगाशी मी जे थोडेसे बाजूला ठेवलेले थो मटार होते गालून गीते, या शे मदे -मदे चान ते घालून घेते हे असे अख्खे मटार खायला थोडे मध्ये मध्ये छान लागतात तर तेही मी त्याच्यात ते घालून घेतले आहेत आणि थोडेसे मिक्स करून आता त्याच्यावरती मी झाकण ठेवून आणखी दोन तीन ते तीन मिनटं त्याला छान अशी वाफ काढून घेणार आहे आता वाफ काढून घेतलेली आहे बघा किती छान सुरेख रंग दिस दिसतोय इथे आपण कोणताही कलर वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा भाजीला छान रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर अजून पाच मिनटं मी छान अशी तिला शिजवून घेतलेली आहे पावभाजी खाण्यासाठी तयार आहे सर्व करताना वरून थोडी कोथिंबीर बटर आणि सोबत कांदा आणि लिंबू देऊन पाव मस्त तव्यावरती बटर बटरमध्ये गरम करून घ्यायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका